पांडुरंगाची भूमी, अक्कलकोटच्या स्वामी समर्थांची भूमी असलेल्या सोलापुरातील राजकीय हवा कुठल्या दिशेने वाहते पाहूया लेखाजोखा सोलापूर मतदारसंघाचा. सोलापूर लोकसभा मतदारसंघात अक्कलकोट, सोलापूर मध्य, सोलापूर उत्तर, सोलापूर दक्षिण, मोहोळ, मंगळवेढा, पंढरपूर या 6 विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. यामध्ये 3 आमदार काँग्रेसचे, 2 आमदार भाजपचे तर 1 आमदार राष्ट्रवादीचा अशी राजकीय परिस्थिती आहे. काँग्रेसचे सुशील कुमार शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार या राजकीय गुरुशिष्यांचं वर्चस्व असलेला हा सोलापूर लोकसभा मतदारसंघ. उजनी धरणानं सुजलाम सुफलाम झालेल्या या सोलापूर लोकसभा मतदारसंघात ग्रामीण भागात राष्ट्रवादी काँग्रेस तर शहरी भागात काँग्रेस पक्षाचं स्थान बळकट होतं. इथल्या ग्रामीण भागात साखरपट्ट्यात राष्ट्रवादी काँग्रेसचं वर्चस्व आहे. 2004 निवडणुकीत भाजपच्या सुभाष देशमुखांनी शिंदे यांची पत्नी उज्ज्वला सुशीलकुमार शिंदे यांचा पराभव केला, त्यावेळी सुशीलकुमार शिंदे मुख्यमंत्री होते. 2009 निवडणुकीत सुशीलकुमार शिंदे भाजपचे शरद बनसोळे यांचा 1 लाखांच्या मताधिक्यानं पराभव करत निवडून आले. 2014 झालेल्या लोकसभा निवडणुकीदरम्यान आलेल्या मोदी लाटेत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी गृहमंत्री आणि संसदेचे सभागृह नेते सुशीलकुमार शिंदे यांचा भाजपचे शरद बनसोळे यांनी 1,30,288 मतांनी पराभव केला. राज्यात काँग्रेस राष्ट्रवादीनं केलेला आदर्श घोटाळा, सिंचन भ्रष्टाचार आणि काँग्रेसची अंतर्गत गटबाजी याचा फटका सुशीलकुमार शिंदेंना 2014 बसला. सोलापूर महापालिका, जिल्हा परिषदेवरही भाजपची सत्ता आहे. सोलापूर शहराचा स्मार्ट सिटीत समावेश करण्यात आलाय. त्याचबरोबर सोलापूर पासून हैदराबाद, विजापूर आणि मराठवाड्याला जोडणारा हायवे मंजूर झालाय. तसंच पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखडा तयार करून कामाला सुरुवातही झाली आहे. असा विकासाचा एक प्रकारचा धडाका जेणेकरून आपल्याला या सोलापूर शहरासाठी 168 कोटी रुपयाचं शहरासाठी ड्रेनेजचं पहिल्या टप्प्याचं काम मंजूर झालं, त्याचं टेंडर झालं, आता कामही सुरुवात होणार आहे. आणि विशेष करून गेले 25 वर्ष झालं सोलापूर शहराला ज्या पिण्याचा पाण्याचा आपण सांगतो सातत्यानं, त्या पिण्याचं पाईपलाईन आज सोलापूर शहराचं वाढती संख्या बघितलं असता किंवा क्षेत्रफळ बघितलं असता या कमी पडतो, त्यामुळे दुहेरी पाईपलाईनसाठी माननीय मुख्यमंत्र्यांनी 460 कोटी रुपयाचं मंजुरी दिलेलं आहे आणि त्याचंही टेंडर लवकरात लवकर निघणार आहे. सोलापुरात विकास कामं सुरू असली तरी सोलापूर भाजपच्या अंतर्गत गटबाजीचा फटका भाजपला बसतोय. भाजपची जी वाटचाल आहे, इथल्या स्थानिक मंत्री असतील सोलापूरचे जे राज्याच्या मंत्रिमंडळात, ते इथले महापालिकेचे जे पदाधिकारी आहेत भाजपचे, ते त्यांच्या एकूण सगळ्या कार्यपद्धतीवर नाराज असलेल्या सोलापूरकरांच्या भावना ओळखून परत काँग्रेस आणि राष्ट्रवादी पुनर्जीवित होतीये कुठंतरी असं एक चित्र दिसतंय सोलापूर शहरात. आणि जिल्ह्यामध्ये पाहिलं तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांची ताकद चांगली आहे, पण यांच्यात अंतर्गत गटबाजी असल्यामुळं प्रॉब्लेम येत आहेत. स्थानिक भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात लाथाळ्या आहेत की जे आता पण काँग्रेसमध्ये पण कधी लाथाळ्या पाहायला मिळाल्या नव्हत्या. स्थानिक पातळीवर दोन्ही देशमुखांमध्ये उघड उघडपणे चाललेलं गटबाजी, मग ते गटबाजीनं जे काही टोक गाठलेलं आहे ते त्याचे पण आपण साक्षीदार आहोत. सोलापूरकर सर्व आपण उघड्या डोळ्यांनी बघतोय सोलापूर महापालिकेतलं कारभार. आता 2019 काँग्रेस त्यांच्या बालेकिल्ल्यात कमबॅक करणार की भाजप सत्ता कायम राखणार याची उत्सुकता आहे. संजय पवारसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, सोलापूर. फ्री 24 तास रहा एक पाऊल पुढे.